ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपुर की ओर से आयोजित पत्र परिषद में प्रगति पैनल ने किया आरोप, दिशाभूल करने वाले और झूठे हैं। इसका स्पष्टीकरण ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपुर के पूर्व अध्यक्ष गोपाल राव सातपुते और पदारूढ़ अध्यक्ष महादेव राव पिंपड़कर ने किया है। प्रगति पैनल ने किए आरोप, दिशा भूल करने वाले और झूठे हैं। इस संदर्भ में स्पष्टीकरण आयोजित पत्र परिषद में ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपुर के पूर्व अध्यक्ष गोपाल राव सातपुते और पदारूढ़ अध्यक्ष महादेव राव पिंपड़कर ने पत्र परिषद में दिया है। संघाची निवडणूक होत आहे, या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ विकास पॅनल च्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत। ही निवडणूक लढवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की हा ज्येष्ठ नागरिक संघ चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये, बा चांगल्या लोकांच्या चांगल्या समय विचारी चांगल्या लोकांच्या हातात हा संघ राहिला पाहिजे म्हणून गोपाळराव सातपुते, महादेवराव पिंपळकर आणि जेनेकरजी ह्या सर्वांनी मिळून विकास पॅनलच्या नावाने ही निवडणूक लढवायची आहे। आणि प्रगती पॅनल हा मध्ये चुकीचे लोक असल्यामुळे त्यांना मात करून विकास पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी म्हणून ही आजची आमची सभा घेतलेली आहे। हा एवढा मोठा संघ महाराष्ट्रात जो गाजलेला आहे तो चांगल्या लोकांच्या हातात राहिला पाहिजे, हा एकमेव उद्देश ठेवून विजय चंदावा, गोपाळराव सातपुते, जेनेकरजी ह्या सर्वांनी मिळून हा विकास पॅनलला विजय करण्याचं धैर्य बांधलेलं आहे। आणि आपण सर्वांनी विकास पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा असे मी आवाहन करतो। मी गोपाळराव सातपुते, माजी अध्यक्ष अध्यक्ष नागरिक संघ चंद्रपूर। मी या संघाचं जवळजवळ 20 वर्षापासून सदस्यापासून तर अध्यक्षापर्यंत मी या संघाचं काम केलेलं आहे। संघाची आधी सुरुवातीची अवस्था अतिशय वाईट होती। आम्ही लोकांनी रामदासजी रायपुरे, स्वर्गीय रामदासजी रायपुरे, चंद्रभाऊ विजयभाऊ चंदावाजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 20 वर्षापासून या संघासाठी आर्थिक आणि मेंबर बनवण्यामध्ये खूप योगदान आमचं मोठं आहे। मागच्या 19 निवडणुकीमध्ये या प्रगती पॅनलने मला अध्यक्ष बनवलं, अध्यक्ष बनवले त्यावेळेला दोन्ही गटामध्ये प्रगती आणि विकास पॅनलमध्ये समझोता झाला। समझोता झाल्यानंतर आपलं मतभेद मिटली, मग मतभेद मिटल्यानंतर 15 लोकांची जी कार्यकारिणी होती ती आपले कार्य करत असताना जेव्हा मी एकच कार्यक्रम घेतला, जुन्या कार्यकारिणीचा सत्कार करणे, नव्याचा जुन्याला निरोप देणे आणि नव्याचं स्वागत करणे आणि त्याच दिवशी चैतन्य खडीचा कार्यक्रम घेतला। या हा कार्यक्रम अतिशय सुंदर मोठ्या प्रमाणामध्ये झाला, पण जेव्हा मीटिंग झाली जमा खर्चाची त्यावेळेला असं काही उर्मत उड्डत लोक आहे त्याचा नाव घ्यायला हरकत नाही, या मंडळामध्ये संघामध्ये अतिशय वाईट वागणुकीचा माणूस असेल तर गोसाई बलकी आहे, त्याची लायकी पदाची नाही। मग एवढा मोठा माणूस आहे, मी करतो, मी सदस्य केले, मी असं केलं, मग अध्यक्ष मंडळाचा काय बनला नाही? तर त्यांचे जे सहकारी आहे तेच त्याच्या मनोवृत्तीचे आहे। मी अध्यक्ष झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये मला जो राजीनामा मनोदुःखामध्ये राजीनामा द्यावा लागला, अपमानास्पद वागणूक मिळाली आणि मी त्याच्यावर राजीनामामध्ये मोकळं केलो।